गौ माता की सेवा करो, गौ माता खाली कर रहा था। एक मिनट आता ऐशी फुटी रोड वरती MH 18 30-35 गो माता या कत्तलखान्यामध्ये जात होत्या। तसेच धुळ्यातील आमचे विवेकजी पानसरे साहेब आणि त्यांच्या पथक हे त्या घटनास्थळी जाऊन त्या 30-35 गो माताची सुटका केली। ज्यावेळेस सिंधवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजीराजे छत्रपती शिवाजीराजाने वयाच्या 9व्या वर्षी गोमातेचं रक्षण केलं आणि तोच आदर्श आज विवेकजी पानसरे साहेबांच्या आणि पथकांनी जो काही आदर्श घेऊन आज गोमातेचं रक्षण केलं आणि आम्ही धुळ्याचे आमचे द्वारकाधीश प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रवींद्र बापूजी शेलार व महानगरपालिकेचे नगरसेवक गोभक्त आमचे अमोलजी मासुळे आमचे बंटी दादा व आम्ही सर्व गोभक्त आज साहेबांना गोमातेची ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी साहेबांचा सत्कार समारंभ केला आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की ज्या ज्या वेळेस तुमच्या कानावर अशी बातमी आली त्या त्या वेळेस तुम्ही आणि मी म्हणजे आपण सर्व मिळून गोमातेचं रक्षण करू। म्हणून आम्ही साहेबांचा कोटी कोटी धन्यवाद साहेबांना देतो। जय गोमाता, जय श्री कृष्ण। बोला बोला बोला। जय श्री कृष्ण, जय गो माता। गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या धुळे शहरातील 80 रोड या परिसरात MH 18 पासिंग असलेला एक टेम्पो गाडीमध्ये आपल्या धुळे जिल्ह्यात नव्यानेच कार्यरत असलेले ॲडिशनल SP आदरणीय विवेकजी पानसरे साहेब व त्यांच्या सोबत असलेल्या पथकाने अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी करून जवळजवळ 30-35 गोमातेंची या ठिकाणी त्यांनी सुटका करून त्या गोमातेंना जीवनदान देण्याचं अतिशय असे पुण्यकर्म त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्या कामाला समस्त धुळे शहरातील एवढे पण गोसेवक, गोपूजक, गोरक्षक तसेच धुळे शहरात संपूर्ण जिल्ह्यात गौ मातेच्या रक्षणासाठी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने देखील आम्ही या ठिकाणी त्यांना साहेबांचा या ठिकाणी अतिशय गोमातेची आकर्षक अशी गोमातेची ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आहे। त्या सत्कारासाठी आदरणीय शिवचरित्रकार आदरणीय वासुदेवजी महाराज तसेच द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रवींद्र बापूजी शेलार तसेच बाल कीर्तनकार गणेशामजी महाराज आमचे मार्गदर्शक लखनभाऊ गोराड तसेच आमचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता। या ठिकाणी आदरणीय विवेकजी पानसरे साहेबांशी आमची चर्चा झाली। चर्चा झाली असताना साहेबांनी आम्हाला त्यांनी ग्वाही दिली आहे की यापुढे देखील अशा काही घटना तुमच्या निदर्शनात आल्या तर तुम्ही पोलीस खात्यात निश्चितच कळवा। पोलीस डिपार्टमेंट व जे गौसेवक आहे, जे गौरक्षक आहे, आपण दोघं मिळून निश्चितच हा जो होणारा प्रकार आहे हा होणारा प्रकार आपण निश्चितच टाळू असं त्यांनी या ठिकाणी चर्चेतून आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी साहेबांचं देखील मनपूर्वक अभिनंदन केलं आहे। जय श्रीकृष्ण।